पत्रकारावर हल्ला, पोलीस प्रशासनाची उदासीनता. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांची प्रतिक्रिया. जिल्ह्याभरात असामाजिक तत्वांकडून पत्रकारांना होत असलेल्या हल्ल्यात वाढ होत असून पोलीस प्रशासन या संदर्भात कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे. पिंपळकुटा येथील पत्रकार देशमुख यांच्यावर हल्ला संदर्भात कारवाईची मागणीकरिता आज दिनांक 27 मे रोजी निवेदन देण्यासाठी जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची वेळ मागून घेतली असता पोलीस अधीक्षकांनी आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना भेटण्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेल्या पत्रकार संघाच्या शिष्टमंडळास सांगितले. जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या असहकार्याबद्दल खेद व्यक्त केला. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार गजानन सोमानी, सरचटणीस प्रमोद लाजुरकर, विलास खंडारे, सतीश देशमुख, शरद शेगोकार समवेत जिल्हा पत्रकार संघाचे बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते. याबाबत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा यांनी दुपारी 4 वाजता दिलेली प्रतिक्रिया पाहूया. अकोला जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य आणि दैनिक देशोन्नतीचे वार्ताहर राहुल देशमुख यांच्यावर शनिवारी तेथील काही रेती माफियाने प्राणघातक हमला केला. त्यांच्या पायावर, हातावर, छातीवर सर्व लोखंडी पाईपाने हमला केला आणि हमला करण्याचं कारण एकमात्र एवढं की जे रेती माफियाने पूर्ण जिल्ह्यावर धुमाकूळ घातलेला आहे, राजकीय नेते अधिकारी यांचं संगनमत करून पूर्ण जिल्हाभर जे रेती माफियांचा धुमाकूळ आहे त्या धुमाकूळाच्या विरोधात, तसंच चानीमध्येही होता, त्या धुमाकूळाच्या विरोधात, रेती माफियाच्या विरोधात या राहुल देशमुखनी आपल्या देशोन्नतीमध्ये बातमी छापली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक आहे DSP साहेब बच्चन सिंग यांचे आम्ही स्टेनोसी PAC रितसर 4 वाजता परमिशन घेतली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की 4:30 ते 5:45 दरम्यान तुम्ही या. त्याप्रमाणे त्यांच्या परमिशन घेतल्याप्रमाणे आमच्या अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकत अली मीर साहेब, मी स्वतः मराठी पत्रकार परिषदेच्या माजी अध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, आमचे उपाध्यक्ष गजानन सोमाणी, आमचे सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, विलासजी खंडारे, आपले आमचे हे शरदकार, हे सर्वजण आम्ही त्यांच्या SP साहेबांशी भेटायला आलो आणि भेटल्यानंतर त्यांचे जे त्यांना रितसर चिठ्ठी पाठवली, चिठ्ठी पाठवल्यानंतर त्यांचे जे रीडर आहे पाटील साहेब त्यांनी सुद्धा आतमध्ये जाऊन सांगितलं की पत्रकारांच्या एक हमल्याच्या संबंधी गंभीर प्रश्नावर आम्हाला फक्त 2 मिनिटं निवेदन द्यायचं आहे, अटक करण्याची मागणी करत आहोत आणि त्यासंबंधी आम्हाला 2 मिनिटाची भेट असावी आणि आम्ही रितसर परमिशन मागितलेली आहे, पण त्यांनी निवेदन घ्यायला आणि भेट द्यायला नकार दिला आणि त्यांनी सांगितलं की खाली तुम्ही अतिरिक्त साहेबाशी भेटून घ्या. म्हणजे पत्रकारांवर हमला होतो, त्या जीवघेणा हमला होतो आणि त्यासंबंधी एका गंभीर प्रश्नावर अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वतः SP साहेबांशी भेटायला, रितसर परमिशन घेऊन भेटायला आले असताही त्यांनी त्या प्रश्नावरची गंभीरता समजली नाही आणि निवेदन स्वीकारला नाही, याचा आम्हाला काही खेद वाटतो आणि त्या खेदजनक बाबीवर आम्ही त्यांना निवेदन न देता परत जात आहोत आणि SP साहेबांनी या प्रश्नावर गंभीरतेने लक्ष द्यावे आणि त्या जे धुमाकूळ घातलेले आणि आमच्या राहुल देशमुखवर ज्यांनी हमला केलेला त्यांच्यावर रितसर कारवाई व्हावी, त्यांना अटक व्हावी. हे आमची अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची, अकोला जिल्हा पत्रकार संघाची आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांची विनंती आहे की जे जिल्हाभर अवैध धंदेवाले यांचं सर्व धुमाकूळ चाललेलं आहे, पत्रकारांना दाट दपट आणि धमकी चालू आहे आणि एकीकडे धाक दपट धमकी चालू आहे, एकीकडे पोलिसांचा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा वचक राहिलेला नाही, या संबंधी SP साहेबांनी गंभीरतेने लक्ष द्यावे, याच निवेदन द्यायला आम्ही आलो होतो, पण त्यांनी निवेदन आणि भेट द्यायला नकार दिला. त्यांची काही VC आहे असं सांगितलं आणि आम्ही या निवेदन न देता आम्ही परत जात आहोत आणि या बाबीचा आम्हाला खूप खूप खेद आहे.